नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लर्न ॲट होम या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये संख्याज्ञान भाग एक पाहिलेला आहे, त्यामध्ये 5 अंकी ते 10 अंकी संख्यांपर्यंतचं वाचन पाहिलेलं आहे. या भागामध्ये आपण या संख्यांचं लेखन कोणत्या पद्धतीने करावं जेणेकरून अचूकरित्या आपण लेखन करता येईल ते आपण सविस्तररित्या पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण दशमान पद्धतीमध्ये 0 ते 9 पर्यंत अंक वापरून वेगवेगळ्या संख्या तयार करतोय. यामध्ये दशमान पद्धतीमध्ये 10 च्या पटीमध्ये स्थानांची किंमत वाढत जाते. समजा जेव्हा 10 एकक एकत्र येतात, 10 एकक, 10 एककापासून आपल्याला 1 दशक मिळतो, म्हणजे दशकाचं स्थान तयार झालं. जेव्हा 10 दशक एकत्र केल्या जातात, 10 दशक, तेव्हा त्यापासून 1 शतक निर्मिती होते, 1 शतक तयार होतो. याच रीतीने 10 शतक एकत्र केल्यानंतर त्यापासून 1000 तयार होतो, म्हणजे 1000 या स्थानाची निर्मिती केली जाते. जेव्हा 10000 एकत्र केल्या जातात तेव्हा त्याला आपण 10000 असं नाव देतो, म्हणजे 1 दश हजार असं त्याला म्हणावं लागेल. जेव्हा 10000 एकत्र केल्या जातात तेव्हा लक्ष या स्थानाची निर्मिती होते, त्याला आपण 1 लक्ष म्हणतो, 1 लक्ष किंवा 1 लाख या रीतीने स्थानाची निर्मिती केली जाते. 10 लक्ष एकत्र केल्यानंतर 1 दशलक्ष हे स्थान निर्माण होते. जेव्हा 10 दशलक्ष एकत्र येतात तेव्हा त्यापासून कोटीचं स्थान निर्माण होतं आणि त्याला आपण 1 कोटी म्हणूया. 10 कोटी एकत्र केल्यानंतर, 10 कोटी एकत्र केल्यानंतर आपण 1 दशकोटी हे स्थान निर्माण करतोय. आणि 10 दशकोटी एकत्र झाल्या की 1 अब्ज संख्या आपल्याला मिळते. तर या रीतीने आणखी पुढे सुद्धा संख्या आहेत, परंतु या व्हिडिओमध्ये आपण 1 अब्ज या स्थानापर्यंतच अभ्यास करणार आहोत. तर यामध्ये आपल्याला एक दिसून येईल की एककापेक्षा दशक 10 पट असतो, दशकापेक्षा शतक 10 पट, म्हणजे प्रत्येक जो पुढील स्थान आहे तो मागच्या स्थानापेक्षा 10-10 पटीने वाढत गेलेला असतो. तर त्या स्थानाची आपण एकदा व्यवस्थित ओळख करून घेऊया. क्रमवार स्थान सांगायचे झाल्यास एकक, त्याच्या डावीकडे दशक, शतक, हजार, 10000, लक्ष, 10 लक्ष, कोटी, 10 कोटी आणि अब्ज या रीतीने स्थानांची निर्मिती केली जाते. आता या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण संख्या वाचनाविषयी पाहिलेलं आहे. आता एखादी संख्या आपल्याला लेखी दिलेली असेल आणि ती अंकामध्ये लिहायची असेल तर कसं, ते आपण उदाहरणाच्या साहाय्याने पाहूया. पहिलं उदाहरण आहे 27695. 27695. तर जेव्हा आपण संख्या लिहितो तेव्हा त्याचे 3 आपल्याला नियम लक्षात घ्यावे लागतात. 3 नियम आपण इथे बघूया. संख्या अंकात लिहिताना प्रथम सर्वात मोठ्या स्थानावरील अंक लिहावा. आता या उदाहरणामध्ये 27000 हा सर्वात मोठा स्थानाचा अंक आहे म्हणून तो आपल्याला आधी लिहावा लागेल. दुसरा नियम बघा, त्यापेक्षा लहान अशा प्रत्येक स्थानावर 1 ते 9 पैकी योग्य तो अंक लिहावा. जे अंक आपल्याला दिले असतील, ज्याची किंमत दिलेली असेल ती मांडावी लागतील. आणि एखाद्या स्थानावर अंक नसेल तर त्या स्थानावर आपल्याला 0 हा अंक लिहावा लागेल. ते आपण उदाहरणासहित पाहूया. तर सर्वात मोठा अंक आहे आपल्याला दिलेला 27000. 27000 म्हणजे 1000 स्थानी आपल्याला 27 लिहाव्या लागतात. 27000 म्हणजे 2 10000 आणि 7000 या रीतीने 27000, कारण 10000 आणि 1000 आपण एकत्र घेत असतोय म्हणून हे 27000 तयार झाले. 695, 600 म्हणजे शतक स्थानी येणार 6 आणि 95 मध्ये दशक येणार 9,
आणि एका किना 5. या रीतीने आपण 27,695 ही संख्या लिहिली आहे. आता दुसरा उदाहरण आपण पाहूया. 5 लाख इथे सर्वात मोठं स्थान जे आहे ते लाख आहे दिलेलं आहे, त्यामुळे लाख या किंवा लक्षस्थानी आपल्याला 5 लिहावे लागतील. त्यानंतर 30,000 आणि 35. सुरुवातीला आपण एक एक अंक मांडून घेऊया. 5 लाख, आता लक्षचं स्थान आपण शोधूया. लक्ष 5 लक्ष, त्यानंतर 30,000, 1,000, 30,000, 35. यामध्ये 35 दिलेलं आहे, शतक दिलेलं नाही, त्यामुळे आपल्याला शतकस्थानी 0 आला लिहावा लागेल. आणि पुढे 35 मध्ये 3 दशक आणि 5 एकक. या रीतीने पुढील संख्या पाहूया. 8,09,043. इथे सर्वात मोठा जो स्थान दिलेला आहे तो आहे लक्षचं स्थान. लक्षस्थानी 8 सांगितले, त्यामुळे 8,09,000. हजार स्थानी 9 आहे. इथे 10,000 या स्थानी काही दिलेलं नाही, त्यामुळे 10,000 स्थानी आपल्याला 0 लिहावं लागेल. 9,000, हजार स्थानी 9. आणि पुढे 43, इथे सुद्धा शतक स्थानी काही दिलेलं नाही, त्यामुळे इथे आपल्याला 0 घ्यावं लागेल. आणि 43 म्हणजेच 4 दशक आणि 3 एकक. या रीतीने आपण पाहिलेलं आहे. पुढे यापुढील गणित पाहूया. 7,27,000. इथे सुद्धा लक्षस्थानी आपल्याला 7 दिलेले आहेत, सर्वात मोठा अंक असल्यामुळे 7 आपण लिहूया. 7,27,000, 27,000. आणि पुढे काही दिलेलं नाही, त्यामुळे पुढील स्थानावर आपल्याला 0 लिहावं लागेल. या रीतीने आपण पाहिलेलं आहे. पुढे 5वं पाहूया. 4,25,300. इथे सुद्धा लक्षस्थानी 4 सांगितले आहेत, त्यामुळे लक्ष या स्थानामध्ये मी 4 लिहितोय. 25,000, हजार स्थानी 25 आहेत, म्हणजे 10,000 आणि 1,000 मिळून 25. आणि पुढे 300, शतकस्थानी 3 आहे, दशक आणि एकक दिलेलं नाही, त्यामुळे इथे आपल्याला 0 मांडावे लागतील. पुढे 63,988. इथे 63 लक्ष दिलेलं आहे. 63 लक्ष म्हणजे 3 दशलक्ष आणि आपला सॉरी 6 दशलक्ष आणि 3 लक्ष. 63 लक्ष, 900 शतकस्थान इथे आलेलं आहे, त्यामुळे 10,000 आणि 1,000 स्थानी आपल्याला 0 द्यावा लागेल. आणि 900 शतकस्थानी 9, 88, 8 दशक आणि 8 एकक. त्यापुढील आपण पाहूया. 91,06,000. आता इथे लक्षस्थानी 91 आलेले आहेत, म्हणजे 9 दशलक्ष आणि 1 लक्ष. या रीतीने 91 लक्ष आणि फक्त 6 हे एकक आहेत, त्यामुळे आपण एकक स्थानी 6 लिहूया. आणि इतर ठिकाणी कुठलेही अंक दिलेले नसल्यामुळे आपण इतर सर्व ठिकाणी 0 येईल. पुढे 5,61,63,589. बघा, 5 कोटी हा सर्वात मोठा आपल्याला स्थान दिलेला आहे, त्यामुळे कोटी या स्थानी आपण शोधूया. कोटी या स्थानी 5, कोटी या स्थानामध्ये आपल्याला 5 लिहावं लागेल. 5 कोटी, 61,61,61,00, 63,000, हजार स्थानी 63, 589 म्हणजे शे, म्हणजे शतकस्थानी सुद्धा आपल्याला दिलेला आहे 589. या रीतीने आपण काही संख्या पाहिले आहेत. पुढील आणखी संख्या पाहूया. 4 अब्ज ठिकाणी आपल्याला 4 दिलेले आहेत, म्हणून मी 4 सुरुवातीला लिहितो. 4 अब्ज, 75 कोटी, कोटी स्थानी 75 आलेले आहे. 31 लक्ष, म्हणजे लक्षस्थानी 31 आलेले आहेत. 52,000, 689. या रीतीने आपण ही संख्या बघा, एकक, दशक, शतक, त्यानंतर 2-2 गटामध्ये संख्यांची विभागणी करूया. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष, कोटी, दशकोटी आणि पुढे अब्ज. या रीतीने आपण अब्ज या स्थानापर्यंत संख्या लिहिलेली आहे. शेवटची संख्या बघूया, 9 अब्ज. 9 अब्ज
अब्ज या ठिकाणी नऊ, नऊ अब्ज, 7 कोटी, इथे 10 कोटी आलेले नाही, त्यामुळे 10 कोटीच्या ठिकाणी आपल्याला शून्य द्यावा लागेल आणि 7 कोटी. पुढे 24 लक्ष 208. या उदाहरणामध्ये आपण 9 अब्ज, 7 कोटी, 27, आपला 24 लक्ष आणि 208 असल्यामुळे 10,000 स्थानी आपण शून्य दिलेलं आहे आणि शेवटी 208, ज्या रीतीने आपण संख्या व्यवस्थितरित्या लिहिलेली आहे. आता जर आपण शून्य दिलं नाही तर काय होईल याची थोडक्यात उदाहरण पाहूया. समजा एक संख्या घेतलेली, आपल्याला 8,09,043 ही संख्या लिहायची आहे. 8 लक्ष ठिकाणी आपण 8 लिहिले, 9,000 आणि 43. जर आपण एखाद्या ठिकाणी एखाद्या स्थानावरती संख्या दिलेली नसेल, स्थान त्या स्थानावर येणारा अंक दिलेला नसेल आणि आपण शून्य दिला नाही तर कोणती संख्या तयार होते बघा. आपल्याला 8 लक्ष पाहिजे, पण या ठिकाणी आपण पाहतोय एकक, दशक, शतक, हजार, 8,943 ही संख्या तयार होत आहे. पण आपल्याला अभिप्रेत कोणती आहे? 8,09,043. त्यामुळे आपल्याला स्थान विशेषाकडे खूप लक्ष द्यावं लागेल. पुन्हा एकदा बघूया, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष आणि पुढे कोटी. या रीतीने एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष आणि कोटी, या रीतीने आपण हे स्थान पाहिले. स्थान विशेषामध्ये सर्वात मोठा जो स्थान दिलेला आहे तो आहे 8 लक्ष. तर लक्षाचं स्थान इथे बघूया, 8 लक्ष, त्यामुळे लक्षच ठिकाणी आपण 8 लिहितोय. त्यानंतर 9,000, 9,000 असल्यामुळे 1,000 स्थानी 9 येतील, 10,000 स्थानी काय येणार? 0, 1,000 स्थानी 9. त्यानंतर पुढे 43, इथे फक्त 43 आहेत, शतक स्थानी काही दिलेलं नाही, त्यामुळे शतक स्थानी आपल्याला 0 द्यावा लागेल. आणि 43 म्हणजेच 4 दशक आणि 3 एकक. या रीतीने जी आपल्याला संख्या अभिप्रेत आहे ती होती 8,09,000 आणि 43. अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो आपण या संख्या पाहिलेल्या आहेत. हा व्हिडिओ आवडलेला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांना सुद्धा माहिती देण्यासाठी ही चॅनल शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.